सायली सायन्स स्टोल्डमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रक्षाबंधन ह्या वर्षी तीस तारखेला आहे की एकतीस तारखेला तसेच कसे साजरे करावे रक्षाबंधनाचे महत्त्व काय ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तीस ऑगस्ट रोजी म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या दिवशीच राखी बांधायची असेल तर तीस ऑगस्टच्या रात्रीची वेळ अधिक योग्य आहे ह्या वर्षी श्रावण पौर्णिमेला जशी सुरुवात होते तसं भद्रकाला सुद्धा सुरुवात होते म्हणून तो भद्रकाल रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटानंतर संपेल म्हणजे रात्री नऊ वाजेनंतर कधीही आपण राखी बांधू शकतात तसेच रात्री जर राखी बांधायची नसेल तर एकतीस ऑगस्टला राखी बांधायची असेल तर सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे श्रावण महिन्याची पौर्णिमा बुधवार तीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून तेरा मिनिटाला सुरू होणार आहे तसेच भद्रामध्ये रक्षाबंधन साजरे करता येणार नाही असे सांगितले जाते तर भद्रकाळात राखी का बांधली जात नाही तर असे सांगितले जाते की या काळात राखी बांधल्याने भाऊ आणि बहीण दोघांच्याही जीवावर वाईट परिणाम होतो पौराणिक कथेनुसार शुल्पनखाने भद्रकाळात रावणाला राखी बांधली होती आणि त्यामुळे तिचे संपूर्ण कुळ नष्ट झाले होते यासोबत भद्रामध्ये राखी बांधल्याने भावाचे वय कमी होते असेही सांगितले जाते आता आपल्या मनात प्रश्न येतो भद्रा कोण आहे भद्रकाळ म्हणजे काय तर शास्त्रानुसार असे सांगितले जाते की भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि ग्रहांचा सेनापती शनिदेवाची बहीण आहे शनीप्रमाणे भद्राचा स्वभावही कठोर मानला जातो तिचा स्वभाव समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवांनी कालगणना किंवा पंचांगमध्ये विशेष स्थान दिले आहे भद्राच्या शाळे छायेत शुभ कार्य प्रवास आणि बांधकाम करण्यास मनाई आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भद्राची सावली राहते म्हणून भद्रकाळात भावाच्या मनगटावर राखी बांधली जात नाही त्या बघू रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरे करावे तर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भावाला ओवाळण्यासाठी जे ताट सजवलं जातं आहे त्यामध्ये कुंकू असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून करण्याची पद्धत आहे त्यामुळे ताटातील कुंकवाणं भावाच्या माती टिळा लावणं प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं ओवाळणीच्या ताटात अक्षदा तांदूळ असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर भावाला पाटावर बसवावे किंवा चटईवर बसवावे भावाचं ओक्षण करावे त्यानंतर त्याला राखी बांधावी राखी बांधताना राखीला तीन गाठी बांधाव्यात त्या तीन गाठी कशासाठी व औक्षणाच्या ताटा ताटामध्ये आपण ज्या वस्तू घेतो त्याचं महत्त्व काय ते आता आपण बघू ओवाणीच्या ताटात सहा गोष्टी असणं आवश्यक आहे पहिलं आहे कुंकू रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भावाला ओवाळण्यासाठी जे ताट सजवलं जातं त्यामध्ये कुंकू असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून करण्याची पद्धत आहे त्यामुळे ताटातील कुंकुवानं भावाच्या माथी टिळा लावणं हे प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं तसेच अक्षता कधीही आपण देवाला किंवा जेव्हा आपण औक्षण करतो त्यावेळेस ताटात अक्षता असणं तितकंच महत्त्वाचं आहे अक्षता म्हणजे त्या अपूर्ण नाहीत त्या अखंड आहेत त्यामुळे रक्षाबंधनानिमित्त केलेलं पूजन देखील अक्षतांप्रमाणे पूर्ण असावे हा त्यामागील अर्थ आहे त्यानंतर आपण भावाला श्रीफळ नारळ देतो हे सुखसमृद्धीचे प्रतीक आहे भावाच्या आयुष्यात सुखसमृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहीण करत असल्याने या थाळीत श्रीफळ महत्त्वाचे ठरते तसेच राखी मनगटावर राखी बांधल्याने शरीरातील वात पित्त आणि कफ हे त्रिदोष शांत होतात असा समज मनगटांच्या नसांवर राखीच्या धाग्याने दाब पडल्याने हे तिन्ही दोष नियंत्रणात राहतात असे म्हटले जाते तसेच मिठाई भावाची तोंड गोड करण्याकरता ताटात मिठाई असणं आवश्यक आहे बहीण भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्याचा गुडवा असाच कायम राहावा यासाठी ताटात मिठाईला महत्त्व असते दिवा भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर बहीण भावाला ओवाळते त्यासाठी ओवाळणीच्या ताटभा असणं महत्त्वाचं आहे सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून भावाचं रक्षण व्हावं भावा, यासाठी प्रकाशाच्या ज्योतीनं त्याला ओवाळतात शिवाय दिवाला सकारात्मकचे प्रतीक मानण्यात आले आहे रक्षाबंधनला राखी बांधताना तीन गाठी बांधण्याची विशेष काळजी घ्यावी कारण या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेश यांना संबोधतात यामध्ये पहिली गाठ भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी दुसरी गाठ सुख समृद्धी आणि तिसरी गाठ नाते दृढ करण्यासाठी असते तसेच काळे कपडे घालू नयेत नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात तुटलेला तांदूळ कपाळावर कधीही लावू नये आणि राखी बांधताना भावाची तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे तसेच आता रक्षाबंधन हा अनोख्या पद्धतीने सुद्धा साजरा करतात रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीची रक्षा, भावा रक्षा करावी असा संदेश दिला जातो पण काळानुसार हा संदेश वेगळ्या पद्धतीने सुद्धा देऊ शकतात जसे आता शाळांमध्ये झाडाला राखी बांधली जाते म्हणजेच त्याच्याने पर्यावरणाचे रक्षण करण्याचे बंधन हे मुलांना सांगण्यात येते आणि झाडांना रोपांना राखी बांधली जाते हे संस्कार अतिशय महत्त्वाची आहे कारण ही निसर्गाशी जोडली जातात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका